Hey guys, welcome to today's vlog. My name is Prajakta and I make videos about my travel experiences, food and a lot more. On special request, I made this vlog in Marathi, but I'm sure you all will enjoy it. थोड्याच कालावधीत साथरमध्ये सर्वांच्या मनात घर केलेला असा कोल्हापूरचा सलगर अमृततुल्य चहा. या ठिकाणी स्पेशल चहाबरोबरच ब्लॅक टी, लेमन टी हेही उपलब्ध आहेत. या दुकानातील स्वच्छता, इंटीरियर्स, सुरक्षितता, सॅनिटायझर, कोरोना काळातील सर्व दक्षता या ठिकाणी सातत्याने घेतात. या चहाचं वैशिष्ट्य म्हणजे सल्फर फ्री साखर, उत्तम दर्जाचे दूध, मसाला, चहा पावडर आणि यातच मिसळलं जातं ते चहा करणाऱ्यांचा उत्साह आणि प्रेम. या चहाचं वैशिष्ट्य बरेच जण सांगत होते की या चहाने अजिबात पित्त होत नाही. या ठिकाणी चहासाठी स्वच्छ पितळीची भांडी वापरली जातात. हा फेसाळलेला चहा अलगदपणे या भांड्यातून येतो कपात आणि पिणाऱ्यांच्या ओठावर. सलगर येथे आरोग्यवर्धक, इम्युनिटी वाढवणारा पुदिना, मसाला, चहा पावडर वापरून केलेला ब्लॅक टी आणि लेमन टी यांचीही चव काही औरच आहे. सलगर ब्रँडचे चविष्ट क्रीम रोल, बिस्किटे, भडंग हेही चहाबरोबर पॅकमध्ये खाण्यासाठी उपलब्ध आहेत. चहा शौकीनांसाठी चहाचा आस्वाद घेत बसण्याचं निवांत ठिकाण म्हणजे सलगर अमृततुल्य चहा गोडोली. चहा शौकीनांच्या घेऊया काही प्रतिक्रिया. चहा चांगला आहे, आवडलेला आहे. गोडोली नाका येथे सलगर चहा माळे आणि डोके बंधू यांनी चालू केलेल्या 5 ऑगस्टपासून चालू केलेल्या या सलगर अमृततुल्य चहाच्या दुकानात आता 2 महिन्यापासून आम्ही रोज येतोय. अतिशय म्हणजे जसा कोल्हापुरात मिळतो तसाच सातारमध्ये चहा या 2 बंधूंनी उपलब्ध करून दिलेला आहे. चव उत्कृष्ट आहे, चहाची क्वालिटी चांगली आहे, सेवा तत्पर आहे. आमच्या ऑफिसला फोन केला की लगेच तत्परतेने येतात. चहाची क्वालिटी सुंदर आहे. आम्ही कोल्हापूरमधून उत्सवामधून आम्ही सर्व मंडळाचा ग्रुप आलो होतो अजिंक्यतारा किल्ला पाहण्यासाठी. तिथून येताना आम्ही सलगर चहाच कुठे मिळतोय काय आम्ही येतानाच हायवेपासून बघत होतो. जाताना फक्त आपलं हे लोकेशन बघितलं होतं आणि येताना म्हणलं इथं चहा घेऊया. आणि आमच्या कोल्हापुरात ज्या पद्धतीची क्वालिटी आहे त्याच पद्धतीची सेम क्वालिटी ह्या इथे मेंटेन झालेलं आहे. चहा एक उत्तम क्वालिटीचा आहे, चांगल्या पद्धतीचा चहा आहे. मी आज सलगर चहा या सातारा शाखेमध्ये बोलतो आहे. सलगर चहा आम्ही गेली 1.5 वर्षापासून खूप मोठा फॅन आहे. दादू सलगर हे सलगर चहाचे जनक. वास्तविक पाहता कोल्हापूरमध्ये माझी त्यांची पहिली भेट झाली होती आणि भेटताक्षणीच त्यांच्याविषयी एक आकर्षण झालं होतं. आकर्षण होण्यामागचं कारण फक्त सलगर हे आडनाव नसून त्याच्या माझ्या मागे असणारा हा सलगर चहाचा ब्रँड अतिशय मनाला प्रसन्न करणारा हा चहा आणि जिभेची किंवा ज्या आपल्या आवडत्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये चहा एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्या गोष्टीमध्ये हा चहा आम्ही कधीही विसरणार नाही आणि आमची ही पहिली पसंती आहे. साताऱ्यामध्ये सलगर चहाची शाखा कुठंच नव्हती, मात्र या ठिकाणी सलगर चहाची शाखा झाली आणि सर्व सातारकरांना त्याचा एक आनंद निर्माण झालेला आहे. आणि आता सलगर चहा सर्वांच्या पसंतीचा चहा आपल्याला साताऱ्यामध्ये मिळतो. माझा हा माझी ही 47वी शाखा आहे जी की मी सलगर चहाच्या चहा पितो आहे. कोल्हापूरमध्ये मी जवळपास 20 शाखेमध्ये चहा पिलो. त्याच्यामध्ये आजरा असेल, कर्नाटक बॉर्डरवरचे निपाणी जे गाव आहे त्या सुरुवातीला पोंगळी टोला होत तिथला असेल, सलगर चहाच्या तसं तामिळनाडूला सुद्धा शाखा झाल्यात. फिल्टरमध्ये मी चहा पिलो आहे, वाईमध्ये मी चहा पिलेलो आहे आणि सर्वत्र सलगर चहा व्हावा म्हणजे आमचे जे चहाप्रेमी आहेत त्यांना सलगर चहा प्यायचा यावा ही आमची एक साधारणतः त्यांची भावना आहे. येत्या काळामध्ये सलगर चहा याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायला काहीच अडचण येईल असं मला वाटत नाही. तसेच नुकतेच सलगर चहाचे मालक दादू सलगर यांनी रोड इंडियावर गाडी घेतली म्हणजे अतिशय कष्टातून ज्या मेहनतून त्यांनी हा ब्रँड उभा केला त्याच्या माध्यमातून त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं लोकांनी
चहासाठी प्रसिद्धी दिलेली आहे, त्यांना खूप चांगली प्रसिद्धी मिळालेली आहे. आणि सर्वजण जे नवीन उद्योजक बनायला बघत आहेत त्यांनी दादू सलगर यांचा प्रवास बघायला काहीच हरकत नाही आणि प्रत्येकाने सलगर चहा एकदा तरी पिला पाहिजे एवढंच काय ठीक आहे. तर सर्व चहाप्रेमी नक्की एकदा इथे भेट द्या आणि मला जरूर कळवा की हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.